ब्रिटिशकालीन सांडपाण्याची व्यवस्था केलेल्या मेनवली अर्थात ड्रेनेजच्या टाकीमध्ये श्वास गुदमरल्याने बारामती तालुक्यातील खांडस गावामधील 22 फाटा या ठिकाणी 4 जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. प्रकाश सोपान आटोळे, प्रवीण भानुदास आटोळे, भानुदास आटोळे, बापूराव गव्हाणे अशी मृत्यू झालेल्या 4 जणांची नावे आहेत. ब्रिटिशकालीन मेनवलीच्या माध्यमातून सांडपाण्याचा शेतीच्या पाण्यामध्ये वापर केला जात होता. यातील पाणी खेचण्याच्या विजेच्या पंपामध्ये बिघाड झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी मुलगा या मेनवली असलेल्या टाकीत उतरला होता. मात्र त्याचा श्वास गुदमरून तो बेशुद्ध पडला. तो बाहेर येईना म्हणून त्याला वाचवण्यासाठी वडील, चुलते आणि शेजारी यांनी आतमध्ये प्रवेश केला. मात्र यात त्या चौघांचा देखील श्वास गुदमरला आणि चौघे देखील बेशुद्ध पडले. त्यानंतर नातेवाईक आणि स्थानिकांनी JCB मशीनच्या सहाय्याने टाकी फोडून चौघांना बाहेर काढले व त्यांना उपचारासाठी बारामतीतील सिल्वर जुबली या ठिकाणी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी चौघांचा देखील मृत झाल्याचे घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 22 फाटा खांडत येथे गव्हाणे वस्ती या ठिकाणी बारामती सांगवी रोड आहे, त्या रोडच्या बाजूला शेतामध्ये ड्रेनेजचे मॅन्युअल आहे. ते सदरचे मॅन्युअल ब्रिटिशकालीन असावे असे सर्व लोकांचे इथलं म्हणणं आहे. आणि त्या मॅन्युअलमधून ज्या ठिकाणी ओपन आहे त्या ठिकाणी यातले जे शेतकरी आहेत त्यांनी मोटर टाकली होती. त्या मोटरीमधून पाणी ते शेताला देत असत. ती मोटर जी पाणबुडी मोटर आहे, ते पाणबुडी मोटरला कचरा अडकल्यामुळं त्यांनी ते पाणबुडी मोटरचा कचरा साफ करण्यासाठी शिडी लावून त्या मॅन्युअलमध्ये उतरले होते. त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रवीण आठोळे खाली उतरले, त्यानंतर ते उतरले ते येत नाही ते पाहून भानुदास आठोळे ते सुद्धा खाली गेले शिडीवरून लावून, ते सुद्धा येत नाहीत म्हणून त्यांचे प्रकाश आठोळे आणि त्यानंतर बाबासाहेब गव्हाणे ते लोक त्यांना काढण्यासाठी गेले होते. परंतु चौघेही बेशुद्ध झाले आणि त्यानंतर लोकांना समजल्यामुळं लोक जाऊन त्यांनी JCB का आणून JCBने ते बाजूची मेनहोलची बाजूची माती उकरून त्यांना बाजूला काढलं आणि तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलवून हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. त्यांना आता बारामतीच्या हॉस्पिटलला पाठवलेलं आहे.